आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोहोळ शहरामध्ये संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख वक्तेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विलास लवांडे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विशेष निरीक्षक उत्तमराव जानकर, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, सरचिटणीस महेश माने यासह मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनयकुमार पाटील, रणजित चौरे, विक्रांत माने, हिंदूराव देशमुख, राजाभाऊ रसाळ, विठोबा पुजारी, भास्कर खटके, श्रीकांत गायकवाड यासह आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विकास लवांडे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा तोंडसुख घेत अनेक आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले. तर पक्षनिरीक्षक उत्तमराव जानकर यांनी मोहोळ विधानसभेच्या उमेदवारीबाबत अद्याप गुलदस्त्यात असल्याचं सांगितलंय. संवाद बैठकी मोहोळमध्ये होते, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला दिसून आले. निषेध केला असल्याचं देखील, या बैठकीचा निषेध केला असल्याचं देखील दिसून आलं आहे. कार्यकर्त्यांचा निमंत्रणावरून एकमेकाच्या चर्चेमधून एकमेकाचा थोडासा छोटासा विषय होता, तो काही प्रत्येक पातळीवरती तो छोटा मोठा विषय राहत राहतो. असं काय याच्यामध्ये नाही. आता पक्ष संघटना प्रायमरी सगळे फुटून गेले होते, त्यावेळी जे जे इच्छुक होते त्यांना संधी या ठिकाणी दिलेली आहे. आफ्टर निवडणूक विधानसभेनंतर पुन्हा आपण चांगले सगळे कार्यकर्ते बसून सगळ्यांना त्यामध्ये न्याय देण्याचा आणि चांगल्या पद्धतीची ही संघटना करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण मोळचे पक्ष निरीक्षक आहात, कोण कुठले उमेदवार आपल्या संपर्कात आहेत आणि कुणाला उमेदवार देण्यासाठी आपण इच्छुक आहात? नाही, इच्छुक उमेदवार सगळ्यांनीच माझ्याशी, रॉकी बंगाळे असतील, आमचे पवन गायकवाड असतील, संजय क्षीरसागर, असे सगळ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पवारसाहेबांपर्यंत हे सगळे विषय पोहोचवलेले आहेत. अंतिम निर्णय पवारसाहेब अभ्यासानं सगळ्याची माहिती घेऊन या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते काकासाहेबजी साठे आहेत आणि काका ज्यांना सांगतील त्यांनाच उमेदवारी मिळेल असं माझं मत. राजू खरे देखील हे काल शरद पवार यांची भेटी घेतली, दोन वेळा भेटी गाठी घेतल्याचं देखील दिसून सोशल मीडियावरती फोटो चित्र बनलेलं आहे. नाही, नक्कीच अनेक उमेदवार आहेत, अनेक अंगानं वेगवेगळ्या त्या ठिकाणी उमेदवारांनी मी कसा त्या दृष्टीनं लायक आहे, लढू शकतो, ताकद आहे, ऊर्जा आहे, अशा पद्धतीने सगळेजण आपापली भूमिका मांडत आहेत. पण अंतिम निर्णय पवारसाहेब आणि पवारसाहेबांना या मतदारसंघाची जाण आहे, ज्ञान आहे, माहिती आहे आणि थेट लोक पवारसाहेबांची या तालुक्यामध्ये जोडलेले. सध्या आपल्या अजित पवार गटामध्ये जे नेते आहेत तेच राजन पाटील यांची बी टीम असल्याचं देखील बोललं जात आहे. नाही, आता बोललं जात आहे किंवा बोलण्यामुळे हे होत आहे असं नाही. त्याला जे आमच्या बरोबर आहेत ते सगळे लोक पवारसाहेबांच्या विचाराने काम करणारी दोन पाच लोक इकडे तिकडे असतील समजा, पण आमची संघटना चांगली आहे, मजबूत आहे, लोक चांगल्या पद्धतीने काम करतायत. मी सातत्याने याशी संपर्क ठेवून आहे आणि प्रत्येक दोन दिवसाआड तीन दिवसाआड मी त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन आमचं काम चालू आहे. विरोधक सुपारी घेऊन उमेदवार जाहीर करतील असं देखील म्हटलं झाले. नाही, असा काही विषय होणार नाही. पवारसाहेबांना जाणं आहे या ठिकाणी, काकासाहेब आमचे नेते आहेत, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, पवारसाहेबांचे विश्वासू आणि निकटवर्ती आहेत, ते योग्यच उमेदवार देतील आणि पवारसाहेब हा त्यांचा शब्द अंतिम मानतील. ही जागा मोहोळची तशी पाहिली गेली तर तुतारीत किंवा मशालीत कुणाला सुटेल असं आपल्याला वाटेल? नाही, नक्की या ठिकाणी पूर्वी इथं पवारसाहेबांच्याच विचाराचा आमदार होता. इथं शिवसेनेचा उमेदवार कधी निवडून आला नाही, त्यामुळं पवारसाहेबांकडेच जागा राहील असं माझं मत आहे. खरं तर संजय अण्णा क्षीरसागर यांच्या पाठीमागे मोठा जनाधार असल्याचं देखील दिसून आलं आहे, कारण का 2014 निवडणुकीत त्यांना 55,000 अधिक मताधिक्य पडले असेल. त्यांचं नाव कुठेतरी चर्चेत आहे? ते सगळ्याच उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. संजय अण्णांचं तर संजय अण्णांनी लोकसभेपूर्वीच प्रवेश केल्यामुळं त्या ठिकाणी संजय अण्णांचं नाव जास्त चर्चेत आहे, त्यावेळेपासून ते चर्चेत आहे. त्यानंतरही बरेचसे उमेदवार लोकसभेच्या या घडामोडीनंतर किंवा पवारसाहेबांच्या या दोन्ही जिल्ह्यातल्या जागा प्रणित असतील, दरेशी मोहिते पाटील असतील, त्यानंतर अनेक अजून इच्छुक उमेदवार झालेले आहेत. वेगवेगळी ताकदवर उमेदवार सुद्धा सोबत येत आहे. माझा शेवटचा प्रश्न की उद्या जो सुशील कुमार शिंदे यांच्या निमित्त काही कार्यक्रम होतो आहे, त्या कार्यक्रमामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील प्रवेश करतील असं वाटतं? नाही, आता तसं तर काही प्रयोजन नाही शिंदे साहेबांचं तिथं, आणि सगळे निवडून आलेले आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जे खासदार आहेत
त्यांचा सन्मान करणं आणि गेट टुगेदर सर्वांनी एकत्र येऊन या जिल्ह्यामधली मोठ बांधणं, त्यानिमित्तानं सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्र बोलावणं, इथले इच्छुक जे आहेत 10 आमदार निवडायचे आहेत, साधारण 100 वरती इच्छुकांची संख्या आहे, त्यांच्याशी संवाद बांधणं, यासाठी पवारसाहेब चिंदेसाहेब एकत्र बसून त्या ठिकाणी या जिल्ह्याच्या उमेदवारीचा निर्णय आणि निवडून आणण्याची रणनीती त्या ठिकाणी करणार. माळशिरसमधून आपली उमेदवारी निश्चित झालेली आहे, विरोधक म्हणून कुणाला पाहावंसं वाटेल भेटेल आपल्याला? सध्या तरी राम सातपुते देखील यांचं नाव देखील चर्चेत नाही आहे, विरोधक सक्षम विरोधक कोण असावा आपल्याकडून? नाही, सध्या तरी त्या ठिकाणी कुणी उमेदवार नाही, सगळे लोक हे आमच्याच बरोबर आहे. मोहिते पटेल आणि आम्ही एकत्र आल्यामुळं तिथं वातावरण एकतर्फीचं आहे आणि चांगलं आहे. विरोधक तिथं सध्या तरी आता कुणी नाही. कुणाला काय विचारलं?